साथीदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज आपण द्राक्षबागेतील ताणतणाव परीक्षण कसे ओळखायचे याविषयी आपण चर्चा करणार आहोत। द्राक्षांमध्ये दोन प्रकारचे ताण असतात, एक अजैविक ताण आणि जैविक ताण। अजैविक ताणामध्ये तापमान, पाऊस, गारपीट, दलदल किंवा इतर नैसर्गिक प्रकार म्हणजे जोरानं वारा वाहणे इत्यादीमुळे आपल्या बागेला जखमा होतात किंवा त्याचा ताण आपल्या वेळेवर तयार होतो। टेम्परेचर 40 डिग्रीपेक्षा जास्त असेल आणि 10 डिग्रीपेक्षा कमी असेल तर वेल सुप्तावस्थेत जाते, त्यामुळे स्टोमॅटा बंद होतो, प्रकाशसंश्लेषण क्रिया होत नाही आणि त्यामुळे झाड अन्न तयार करत नाही, त्यामुळे वेलीमध्ये अन्नसाठा होत नाही। याचा इम्पॅक्ट हा आपला पुढील प्रॉडक्शनसाठी होत असतो। जैविक ताणामध्ये वेलीवर होणारा रोग किडीचा अटॅक, तसेच आपल्या बागेतील द्राक्ष हे वेलीवर किती दिवसापर्यंत राहिले, तसेच वेलीवरती किती लोड निघाला, तसेच सगळ्यात महत्त्वाचे द्राक्षामध्ये आपल्या बागेला माल काढणीनंतर तर एप्रिल छाटणीची खरड छाटणी होईपर्यंत किती दिवसाची विश्रांती मिळाली, हे सगळे मुद्दे याच्यामध्ये येतात। याच्यामुळे आज ह्या वर्षी तुम्ही बघितलं असेल की आत्ता खरड छाटणीनंतर बऱ्याच बागांमध्ये क्षारांचा प्रॉब्लेम, फुटी वीक निघणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काडी नीट नाही आणणे। वेलीवरील ताण हा किती प्रमाणात आहे, एक नंबर ताण आहे, मध्यम ताण आहे की जास्त ताण आहे, याचे परीक्षण करण्यासाठी आम्ही एक फॉर्म डिझाईन केला आहे। तसेच तो फॉर्म आम्ही एम ई पी कॉलेजच्या दुलाजी नाना सीताराम पाटील ॲग्रिकल्चर कॉलेजच्या रावेच्या विद्यार्थ्यामार्फतसुद्धा आम्ही जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून त्यांच्या बागेतील ताणतणाव मोजून काय काय उपाययोजना करायचं त्याविषयी आम्ही सांगणार आहोत। तसेच हा फॉर्म तुम्ही डाउनलोड पण करू शकता किंवा तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही बघू पण शकता आणि डाउनलोड करून त्याच्यातल्या समस्या तुम्ही जर आम्हाला दिल्या तर आपण त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो। तर ह्या द्राक्षबागेत जर ताणतणाव असेल तर याचा काय परिणाम होतो, तो सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघितलं असेल की काडी अर्धवट पिकणे ही फार मोठी समस्या आज नाशिक विभागात तयार झालेली आहे। काडी अर्धवट पिकणे, वेल थकणे, अशक्त होणे, खरड छाटणीनंतर कमकुवत घड निर्मिती व छाटणीनंतर ऑक्टोबर छाटणीनंतर घड कमी निघणे किंवा घड जिरणे, तसेच पुढील वर्षीच्या उत्पादनामध्ये वजनात घट, तसेच द्राक्षाच्या क्वालिटीमध्ये सुद्धा घट दर्जा घसरणार आहे। तसेच आज ह्या बागा बघितल्या असेल तर रोग आणि किडेला झटकन त्या बळी पडत आहे, ऑर्डर मिल्ड वाढतो आहे, डाउनी वाढतो आहे, तसेच करपा पण वाढायला लागला आहे आणि रोग किडीच्या बाबतीत म्हणाल तर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात थ्रिपचा अटॅक हा ह्यावर्षी झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा वेलीवरती क्षारांचा प्रॉब्लेम झटकन दिसत आहे, कडा करपणे, कडावरती स्पॉट येणे पानावरती, हा पण प्रॉब्लेम आता क्षारांच्या समस्येमुळे दिसत आहे। तसेच तुम्ही बघितलं असेल की अनेक बागा ह्या अशक्त पिंगट आहे, फेरस मॅग्नेशियम डिफिशियन्सी पण तिथे दिसत आहे। तर तुम्ही द्राक्ष बागेदार बंधूंनो, वेळीच आपल्या बागेवरचा ताणतणाव ओळखा, हा फॉर्म तुम्ही भरून द्या, ताणतणाव ओळखून त्यासाठी पुढील उपाययोजना करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा। धन्यवाद। तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून घ्या, हा फॉर्ममधले काही मुद्दे तुम्हाला लक्षात नसतील आले ते आमच्या टीमबरोबर तुम्ही संपर्क साधा आणि हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तर तुम्ही हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, आम्ही तुम्हाला वेळोवेळी ही माहिती डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतो। धन्यवाद।